हेलो माय डियर स्टूडेंट्स, आई एम गर्गे सुनील बड़ा साहिब, वर्किंग एट यशवंतराव चव्हाण इंस्टीट्यूट ऑफ साइंस सतारा एज अ जूनियर कॉलेज टीचर। इन प्रीवियस लेक्चर वी डिस्कस वन ऑफ द टाइप ऑफ हाइड्रोकार्बन दैट इज अल्काइन कंप्लीटली। टुडे वी डिस्कस एरोमेटिक हाइड्रोकार्बन। सी, मेनी ऑर्गेनिक कंपाउंड्स ऑब्टेन फ्रॉम नेचुरल सोर्स लाइक रेसिन, बाल्सम, ऑयल ऑफ विंटरग्रीन एटसेट्रा possessing pleasant fragrance, aroma is equal to smell. Aroma means smell, are named as aromatic compound. Aromatic hydrocarbons contain only carbon and hydrogen. Benzene is the simplest aromatic compound. Benzene and all compounds, they have structure and chemical properties similar to benzene, are classified as aromatic compound. See here, यामध्ये असं म्हणता येईल की काही कंपाउंड्स ऑर्गेनिक ऑर्गेनिक कंपाउंड्स निसर्गामध्ये सापडतात, त्यांना थोडासा असा वास असतो, त्यांना ॲरोमॅटिक कंपाउंड्स म्हणतात, कारण ॲरोमा या शब्दाचा अर्थ स्मेल असा आहे। बेंझिन आणि बेंझिनपासून तयार होणारी जी काही कंपाउंड्स आहेत त्या सर्वांना, त्याचं जर ॲनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसून येतं की त्याच्यामध्ये ॲटलीस्ट एक तरी बेंझिनची रिंग असते, म्हणून त्या कंपाउंड्सना ॲरोमॅटिक कंपाउंड्स असं म्हणतात। ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, बेंझिन, नॅप्थेलिन, अँथ्रेसिन। नॅप्थेलिन हे आपलं रेग्युलर एक्झाम्पल माहित आहे, पहा मराठीमध्ये आपण त्याला डांबर गोळी म्हणतो, हा सुद्धा एक ॲरोमॅटिक कंपाउंड आहे। सी, बेंझिन, द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझिन इज C6H6। त्याचं रेणूसूत्र आहे 6, कार्बनचे 6 आणि हायड्रोजनचे 6 ॲटम्स त्याच्यामध्ये असतात। बेंझिन इज प्रेझेंट कंपाउंड ऑफ मोस्ट ऑफ द ॲरोमॅटिक कंपाउंड। कोल टार अँड पेट्रोलियम आर द टू लार्ज सोर्स ऑफ दिस बेंझिन ॲरोमॅटिक कंपाउंड। इट इज कलरलेस लिक्विड हॅविंग कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर। इट्स बॉइलिंग पॉइंट इज 353 केल्विन। त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे तो 353 केल्विन आहे। इट वॉज सिंथसाइज बाय बर्दिलॉट, दॅट इज इन 1870 फ्रॉम ॲसिटिलिन। ॲसिटिलिन हे स्टार्टिंग मटेरियल घेऊन बर्दिलॉटनं काय केलेलं आहे, पॉलिमराइज, दॅट इज ट्रायमराइज केलंय, आणि त्याच्यापासून तो काय केलेला आहे, बेंझिन रिंग तयार केलेली आहे, पॉलिमर सिंथसाइज केलेला आहे। बेंझिन वॉज ओरिजिनली कॉल्ड ॲज अ फिन। ओके, फिन याने फिनिल न्यूक्लियस, फिनिल मोलिक्यूल। स्ट्रक्चर ऑफ बेंझिन, नेक्स्ट पॉइंट, स्ट्रक्चर ऑफ बेंझिन, मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझिन इज C6H6, इंडिकेट्स द हाय डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन, म्हणजे त्यामध्ये डबल बॉन्ड आहे। द ओपन चेन स्ट्रक्चर नॉट पॉसिबल, ओपन चेन ऑफ सायक्लिक स्ट्रक्चर, ओपन चेन और सायक्लिक स्ट्रक्चर हॅविंग डबल और ट्रिपल बॉन्ड कॅन बी रिटर्न फॉर बेंझिन, दॅट इज C6H6, बट बेंझिन डज नॉट बिहेव लाईक अल्किन अँड अल्काइन। बेंझिन त्यामुळं काय होतं, जरी ओपन स्ट्रक्चर लिहिलं तर ते अल्किन आणि अल्काइन सारखं बिहेव करत नाही। दिस इंडिकेट्स दॅट, त्याच्यावरून आपण काय कन्क्लुजन करतोय, बेंझिन कॅनॉट हॅव ओपन चेन स्ट्रक्चर, बेंझिनचं त्यामुळे ओपन चेन स्ट्रक्चर नाही। सो सी द सायक्लिक इव्हिडन्सेस, त्यामुळे रिंग स्ट्रक्चर, जे सायक्लिक इव्हिडन्स म्हणतो आपण, जे रिंग स्ट्रक्चर कसं आहे हे प्रूव्ह केलेलं आहे। सी द फर्स्ट इव्हिडन्स, बेंझिन इल्ड्स, दॅट मीन्स गिव्ज ओनली वन ऑर वन अँड नो आयसोमेरिक मोनो सबस्टिट्युटेड ब्रोमोबेन्झिन। दॅट मीन्स वेन एव्हर बेंझिन अंडरगोज ब्रोमिनेशन गिव्ज ओनली वन मोनो सबस्टिट्युटेड ब्रोमोबेन्झिन। वेन ट्रीटेड विथ इक्युम्युलर अमाउंट ऑफ ब्रोमिन इन FeBr3, दिस इंडिकेट्स दॅट ऑल 6 हायड्रोजन ॲटम्स इन बेंझिन आर आयडेंटिकल। म्हणजे या रिएक्शनमध्ये ज्या वेळेला बेंझिन ब्रोमिन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 बरोबर ट्रीट केला असता आपणाला ब्रोमोबेन्झिन मिळतं, याच्यावरून इंडिकेट काय होतं, एकच सिंगल डेरिव्हेटिव्ह मिळतो, त्याचा आयसोमर्स मिळत नाही, त्यामुळे आपण इंडिकेट काय करू शकतो की जे बेंझिनचे 6 हायड्रोजन ॲटम्स आहेत ते सर्व आयडेंटिकल आहेत। हा पहिला एव्हिडन्स आहे सायक्लिक स्ट्रक्चरचा। दिस इज पॉसिबल ओनली इफ बेंझिन हॅज सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ 6 कार्बन बॉन्डेड टू 1 हायड्रोजन ॲटम इच। बेंझिन ऑन कॅटालिटिक हायड्रोजनेशन गिव सायक्लोहेक्सिन,
बघा आता सेकंड प्रूफ इव्हिडन्स आहे, प्रूफ आहे की बेंझिनचं जर आपण हायड्रोजनेशन केलं, हायड्रोजनेशन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन ऍटम इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट लाईक निकेल, हिअर बेंझिन सी सिक्स एस सिक्स प्लस थ्राइस एच टू विच ऑन हायड्रोजनेशन गिव सी सिक्स एच ट्वेल्व दॅट इज सायक्लोहेक्झेन हा मोलिक्यूल मिळतो. दिस कन्फर्म्स द सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ बेंझिन अँड थ्री डबल बॉन्ड दॅट इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन इट. ओके, देन नेक्स्ट पॉइंट केक्युले स्ट्रक्चर ऑफ बेंझिन. केक्युले स्ट्रक्चर ऑफ बेंझिन, ऑगस्ट केक्युले इन 1865 सजेस्टेड दॅट स्ट्रक्चर ऑफ बेंझिन हॅव्हिंग अ सायक्लिक प्लेनर रिंग सिक्स कार्बन ॲटम विथ अल्टरनेट डबल अँड सिंगल कोवलंट बॉन्ड अँड सिक्स हायड्रोजन ॲटम्स अटॅचेस टू इच कार्बन ॲटम. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेंझिन न्यूक्लियस. केक्युले स्ट्रक्चर इंडिकेट द पॉसिबिलिटी ऑफ टू आयसोमर्स, टू आयसोमेरिक दॅट इज 1,2 डायब्रोमो बेंझिन. इन वन ऑफ द आयसोमर द ब्रोमिन ॲटम वुड बी अटॅचेस टू डबली बॉन्डेड कार्बन ॲटम्स. पहिल्या स्ट्रक्चरमध्ये दोन ब्रोमिन ॲटम हे डबल बॉन्ड दुहेरी सहसंयोज बंधाच्या तिथं अटॅच झालेले आहेत. वेअरएज इन अदर स्ट्रक्चर, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये काय झालेलं आहे, दोन ब्रोमिन ॲटम दे आर अटॅचेस टू सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम. दोन ब्रोमिन ॲटम जे आहेत ते सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटमला जोडलेले आहेत. दीज आर द टू आयसोमेरिक फॉर्म्स. देन नेक्स्ट, हाउएव्हर बेंझिन वॉज फाउंड टू फॉर्म ओनली वन आर्थो डाय सबस्टिट्यूटेड बेंझिन. दिस प्रॉब्लेम वॉज ओव्हरकम बाय केक्युले सजेस्टिंग द कन्सेप्ट ऑफ ऑसिलेटिंग नेचर ऑफ डबल बॉन्ड इन बेंझिन एज गिवन बिलो. म्हणजे काय होतं, डीज लोकलाइज होतात, ते ट्रिपल बॉन्ड आहेत तीन बेंझिन न्यूक्लियस मध्ये, दे आर डी लोकलाइज इन ऑल ओव्हर सिक्स कार्बन ॲटम. दॅट मीन्स दे आर प्रेझेंट इन बिटवीन सिक्स कार्बन ॲटम्स. देन नेक्स्ट, स्टॅबिलिटी ऑफ बेंझिन. स्टॅबिलिटी ऑफ बेंझिन इज एक्सप्लेन बाय रेझोनन्स स्ट्रक्चर. रेझोनन्स स्ट्रक्चरवरून आपल्याला बेंझिनची स्टॅबिलिटी एक्सप्लेन करता येते. या ठिकाणी सी द रेझोनेटिंग स्ट्रक्चर ए बी अँड सी. सी आर द बोथ टू रेझोनेटिंग स्ट्रक्चर. पहिलं आहे ते स्ट्रक्चर ए आहे, त्याच्यामध्ये पहा त्या स्ट्रक्चरमध्ये असणारे डबल बॉन्ड स्ट्रक्चर बी मध्ये दुसऱ्या कार्बन कार्बन ऐटम मध्ये गेलेले आहेत, शिफ्ट झालेले आहेत. त्यामुळं हे सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर. रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, की व्हेनेव्हर एनी मॉलिक्युल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय मोर दॅन वन स्ट्रक्चर. एखाद्या मॉलिक्युलचं स्ट्रक्चर आपण एकापेक्षा जास्त स्ट्रक्चरनं रिप्रेझेंट करू शकतो, स्ट्रक्चर म्हणजे रचना सूत्रानं रिप्रेझेंट करू शकतो, त्यावेळेला त्या स्ट्रक्चर्सना, सर्व स्ट्रक्चर्सना रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणायचं आहे. आणि स्ट्रक्चर सी, सी मध्ये दोन स्ट्रक्चर दिसत आहेत पहा, त्या ठिकाणी जे सिक्स पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते डिलोकलाइज डॉट डॉटनं दाखवलेले आहेत. आणि काही वेळेला दी सिक्स इलेक्ट्रॉन्स, सिक्स पाय इलेक्ट्रॉन्स ऑल्सो रिप्रेझेंटेड बाय सर्कल इन द हेक्झॅगोनल रिंग. सो सी स्ट्रक्चर दॅट इज दीज टू स्ट्रक्चर्स आर द रेझोनन्स हायब्रिड. दीज टू स्ट्रक्चर्स आर द रेझोनन्स हायब्रिड. सो बेंझिन मोलिक्यूल इज मोअर स्टेबल. देन नेक्स्ट पॉइंट, ओव्हरलॅप ऑफ पी ऑर्बिटल्स इन बेंझिन. आता पहा, या ठिकाणी तीन स्ट्रक्चर्स दिलेले आहेत. पहिल्यामध्ये ऑर्बिटल डायग्राम दाखवलेली आहे, सेकंडमध्ये ओव्हरलॅप ऑफ पी ऑर्बिटल इन बेंझिन. आता इन फर्स्ट स्ट्रक्चर, या ठिकाणी जे पहिलं स्ट्रक्चर जे दिसते आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक आणि दोन मध्ये डबल बॉन्ड आहे, परत तीन आणि चार मध्ये आहे, आणि पुन्हा परत पाच आणि सहा मध्ये डबल बॉन्ड आहे. बट इन सेकंड स्ट्रक्चर, दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये पहा 15.5 मध्ये, पहिल्या स्ट्रक्चर मध्ये एक आणि दोन मध्ये आहे, ते दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये दोन आणि तीन मध्ये आहे. तोच पुन्हा परत डबल बॉन्ड पहिल्या स्ट्रक्चर मध्ये तीन आणि चार मध्ये आहे, तो पुढच्या सेकंड स्ट्रक्चर मध्ये तो चार आणि पाच मध्ये गेलाय, आणि पुन्हा परत तो पाच सहा आणि एक मध्ये गेलेला आहे. ओके, सो दीज आर द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, पी ऑर्बिटल्स ओव्हरलॅप. तिसऱ्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा तसंच दाखवलेलं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह पाय मॉलिक्युलर ऑर्बिटल्स इन बेंझिन. ओके, दीज आर नथिंग बट द ओव्हरलॅप ऑफ पी ऑर्बिटल्स इन बेंझिन. ओके, देन नेक्स्ट, बॉन्ड पॅरामीटर्स ऑफ बेंझिन, दॅट इज द बॉन्ड लेंथ. एक्सरे डिफ्रॅक्शन डाटा इंडिकेट्स दॅट ऑल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड लेंथ इन बेंझिन आर इक्वल टू
विच इज इंटरमीडिएट बिटवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, दैट इज त्याच्यामधली जी बॉन्ड लेंथ आहे कार्बन कार्बन मधली ती 155 पिकोमीटर आहे आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ आहे ते 133 पिकोमीटर आहे. या दोन्हीची ऍव्हरेज करून डिवायडेड बाय 2 केलं तर विच इज इक्वल टू 139 पिकोमीटर, दॅट इज द बॉन्ड लेंथ ऑफ बेन्झिन. बरोबर आहे, या ठिकाणी इक्वल टू बॉन्ड लेंथ ऑफ बेन्झिन विच इज प्रेझेंट इन बेन्झिन न्यूक्लियस. आता पहा, पहिल्या याच्यामध्ये 155 पिकोमीटर दाखवलेली आहे, बेन्झिन मध्ये 139 पिकोमीटर दाखवली आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये आहे ती 134 पिकोमीटर आहे. आलं लक्षात? या दोन्हीचा ऍव्हरेज काढून त्यांनी काय केलेलं आहे की बॉन्ड लेंथ एक्सरे डिफ्रॅक्शन कन्सिडर केलेली आहे. नेक्स्ट, ऍरोमॅटिक कॅरेक्टर. ऍरोमॅटिक कॅरेक्टर डिसाइडेड बाय युझिंग हुकेल्स रूल. देर आर थ्री रूल्स ऑफ ऍरोमॅटिसिटी दॅट इज युजफुल टू प्रिडिक्ट वेदर द गिवन पर्टिक्युलर कंपाउंड ऑर से ऑर्गेनिक कंपाउंड इज ऍरोमॅटिक ऑर नॉन ऍरोमॅटिक. म्हणजे हुकेल्स रूलच्या साह्याने आपल्याला दिलेला जो ऍरोमॅटिक कंपाउंड आहे, ऑर्गेनिक कंपाउंड जो आहे, तो ऍरोमॅटिक आहे का नॉन ऍरोमॅटिक आहे हे ठरवलं जातं. त्यासाठी पहिला रूल आहे पहा, ऍरोमॅटिक कंपाउंड आर सायक्लिक, सायक्लिक नेचर मध्ये आहे आणि प्लेनर आहे, स्ट्रक्चर कसं आहे प्लेन आहे. सेकंड रूल, इच ऍटम इन ऍरोमॅटिक रिंग हॅज पी ऑर्बिटल. ऍरोमॅटिक कंपाउंड मध्ये रिंग मध्ये काय असते, प्रत्येक ठिकाणी पी ऑर्बिटल असते. द पी ऑर्बिटल मस्ट बी पॅरलल टू दॅट कंटिन्युअस ओव्हरलॅप इज पॉसिबल अराउंड द रिंग. ओके, दिस इज द सेकंड रूल. म्हणजे काय सेकंड रूल महत्वाचं काय आहे की प्रत्येक ऍरोमॅटिक रिंग मध्ये पी ऑर्बिटल और ऍरोमॅटिक कंपाउंड मध्ये पी ऑर्बिटल असतं. अँड थर्ड अँड लास्ट रूल, हुकेल्स रूल, द सायक्लिक पाय मोलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म बाय ओव्हरलॅप पी ऑर्बिटल मस्ट कंटेन 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स, वेअर एज एन इज अ होल इंटीजर, दॅट इज 0, 1, 2, 3. म्हणजे हुकेल्स रूल काय आहे, 4n+2 इज इक्वल टू पाय इलेक्ट्रॉन्स. आणि हा जर नंबर 0, 1, 2, 3 आला पाय इलेक्ट्रॉनची, एन म्हणजे काय आहे होल इंटीजर येतोय, त्या ठिकाणी व्हॅल्यू घातली इलेक्ट्रॉनची, पाय इलेक्ट्रॉनची, की जो होल इंटीजर येईल तो जर 0, 1, 2, 3 आला तर तो रूल काय करतो त्या ठिकाणी फॉलो करतो आणि दिलेला कंपाउंड काय असणार आहे ऍरोमॅटिक कंपाउंड आहे. आता फॉर एक्झाम्पल बा, बेन्झिन पहिला पॉइंट, इट इज सायक्लिक अँड प्लेनर. वर स्ट्रक्चर मध्ये दिसतंय पहा, बेन्झिनचं स्ट्रक्चर हे सायक्लिक आहे प्लेनर आहे. इट हॅज 3 डबल बॉन्ड, 3 अल्टरनेट डबल बॉन्ड आहेत आणि टोटल 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, इट हॅज पी ऑर्बिटल. प्रत्येकाला त्या ठिकाणी पी ऑर्बिटल ऑन इच कार्बन ऍटम ऑफ हेक्झागोनल रिंग, हेन्स अ कंटिन्युअस ओव्हरलॅप अबव अँड बिलो द रिंग इज पॉसिबल. आणि त्यामुळे काय होतंय, कंटिन्युअस ओव्हरलॅप रिंगच्या वर आणि खाली होऊ शकतंय. देन नेक्स्ट पॉइंट, दिस कंपाउंड इज ऍरोमॅटिक, 4n+2 इज इक्वल टू नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. आता पहा, 6 पाय इलेक्ट्रॉन्स आले त्यामुळे इक्वेशन काय झालं, 4n+2 इज इक्वल टू 6. देअरफॉर 4n इज इक्वल टू 6 - 2, दॅट इज 4. n इज इक्वल टू 4 / 4, दॅट इज 1. सो हिअर n कम्स आउट ऍज अ होल इंटीजर, दॅट इज 1. इथं 1 आलं पहा, 6 पाय इलेक्ट्रॉन आपण त्या इक्वेशन मध्ये घातले की 4 / 4, दॅट इज 1. 1 हा होल इंटीजर आला म्हणून बेन्झिन काय झालेला आहे, ऍरोमॅटिक कंपाउंड झालेला आहे. ओके, देन सेकंड एक्झाम्पल, आता दुसरं एक्झाम्पल पाहूया, नॅप्थेलिन डांबर गोळी म्हणतो आपण. आता पहा, या ठिकाणी वर स्ट्रक्चर दाखवलेला आहे, पाय इलेक्ट्रॉन्स किती दिसत आहेत त्या ठिकाणी, त्या ठिकाणी डबल बॉन्ड 5 आहेत त्यामुळे पाय इलेक्ट्रॉन्स किती झाले, 10 होणार आहेत. पाप, एक 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 प्रूफ आपण पाहूया त्या ठिकाणी. इट इज अ सायक्लिक अँड प्लेनर, नेप्थेलिनचं स्ट्रक्चर तुम्हाला सायक्लिक आणि प्लेनर दिसत आहे. इट हॅज 5 डबल बॉन्ड्स, 5 डबल बॉन्ड आहेत पहा अल्टरनेट, म्हणजे टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले, 10 इलेक्ट्रॉन्स. इट हॅज पी ऑर्बिटल्स, पी ऑर्बिटल्स पण आहेत, 1 ऑफ इच कार्बन ऍटम ऑफ द रिंग. देन नेक्स्ट, हेन्स अ कंटिन्युअस ओव्हरलॅप अराउंड द रिंग इज पॉसिबल. आणि 10 इलेक्ट्रॉन असल्यामुळं, पी ऑर्बिटल असल्यामुळे कंटिन्युअस ओव्हरलॅप पॉसिबल होते. दिस इज इन अकॉर्डन्स विथ हुकेल्स रूल. आता हुकेल्स रूल बघूया आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून. 4n+2 इज इक्वल टू नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, दॅट इज 4n+2 इज इक्वल टू 10. बरोबर आहे, त्यामुळे काय झालं, 4n इज इक्वल टू 10 - 2 इज इक्वल टू 8. देअरफॉर n इज इक्वल टू, n बरोबर काय झालं, 8 / 4.
दैट इज इक्वल टू टू आणि त्यामुळे एम ची वैल्यू काय आली एन कम्स आउट एज अ होल इंटीजर दैट इज टू हेन्स नॅप्थलीन हे सुद्धा काय झालं एरोमेटिक कंपाउंड आलेलं आहे पहा आता सिंपल रूल आहे या ठिकाणी पाच पाय बॉन्ड असल्यामुळं त्याचबरोबर पी ले पी ऑर्बिटल आहेत कंपाउंडचं नॅप्थलीनचं सायक्लिक आणि प्लेनर स्ट्रक्चर आहे 10 इलेक्ट्रॉन्स आल्यामुळे तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपणाला होल इंटीजर एन इज इक्वल टू 2 येते आणि त्यामुळं नॅप्थलीन हा सुद्धा कसा आहे ॲरोमॅटिक कंपाउंड आहे तर नेक्स्ट एक्झाम्पल पुढे गेलं ना पुढे गेलं हा ओके थर्ड एक्झाम्पल पिरिडीन पिरिडीन हॅज 3 डबल बॉन्ड्स ओके अँड 6 पाय इलेक्ट्रॉन्स द 6 पी ऑर्बिटल्स कंटेनिंग 6 इलेक्ट्रॉन्स फॉर्म डीलोकलाइज पी मोलिक्युलर ऑर्बिटल द अनयूजुअल sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल ऑफ नायट्रोजन कंटेनिंग टू नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स अँड ऍज इट इज सो देअरफॉर सी इन हुकेल्स रूल आणि त्यामुळे हुकेल्स रूल मध्ये आपण व्हॅल्यू घालूया 4n+2 इज इक्वल टू नंबर ऑफ पी इलेक्ट्रॉन्स देअरफॉर 4n+2 इज इक्वल टू 6 आणि त्यामुळे 4n इज इक्वल टू काय झालं 4n इज इक्वल टू 4/4 दॅट इज इक्वल टू 1 हिअर n कम्स आउट ऍज अ होल इंटीजर n बरोबर व्हॅल्यू काय आली 1 आली त्यामुळे पिरिडीन हा सुद्धा काय झालेला आहे ॲरोमॅटिक कंपाउंड झालेला आहे यामध्ये कसं होतंय पहा या ठिकाणी n इज इक्वल टू 1 आलं त्यामुळे पिरिडीन हा सुद्धा कसा आहे ॲरोमॅटिक कंपाउंड आहे तर नेक्स्ट एक्झाम्पल सायक्लोहेप्टॅट्राय सायक्लो म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर आहे प्लेनर आहे हेप्टा मीन्स 7 साइड्स 7 बाजू असलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी ट्राय म्हणजे 3 डबल बॉन्ड आहे आता पाहूया वन सी द क्रायटेरिया एक एक मुद्दा बघूया आपण क्रायटेरिया इट इज सायक्लिक अँड प्लेनर ओके इट हॅज 3 डबल बॉन्ड्स आणि त्यामुळे 6 पाय इलेक्ट्रॉन झाले बट कॉन्सन्ट्रेट हिअर वन ऑफ द कार्बन ऍटम इज सॅच्युरेटेड विच इज इंडिकेटेड बाय ॲरो हा एक ॲरोनं एक कार्बन ऍटम दाखवलेला आहे की त्याचा हायब्रिडायझेशन जे आहे ते sp3 हायब्रिडाइज आहे विच डज नॉट पजेसेस पी ऑर्बिटल हेन्स कंटिन्युअस ओव्हरलॅप अराउंड द रिंग इज नॉट पॉसिबल आणि तो कार्बन ऍटम जो आहे त्याचं हायब्रिडायझेशन आहे ते sp3 आहे आणि कंटिन्युअस ओव्हरलॅप अराउंड द रिंग इज नॉट पॉसिबल शक्य होऊ शकत नाही त्यामुळे हा काय झालेला आहे सायक्लोहेप्टॅट्राइन हा काय झालेला आहे नॉन ॲरोमॅटिक कंपाउंड आलेला आहे आलं लक्षात ओके देन नेक्स्ट पॉइंट प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाउंड प्रिपरेशन मेथड बघायचे आहेत सी द फर्स्ट इंडस्ट्रियल सोर्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाउंड दॅट इज कोल अँड पेट्रोलियम आर द मेजर सोर्स ऑफ ॲरोमॅटिक कंपाउंड ओके कोल आणि जो पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहेत याच्यापासून ॲरोमॅटिक कंपाउंड डिराईव केले जातात तयार केले जातात देन सेकंड मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झिन फ्रॉम इथाइन दॅट इज ॲसिटिलिन हिअर बघा आता या ठिकाणी काय होतं ॲसिटिलिन ॲज अ स्टार्टिंग मटेरियल विच इज पास थ्रू द रेड हॉट आयर्न ट्यूब ॲसिटिलिन हे काय केलं जातं रेड हॉट आयर्न ट्यूब मध्ये 873 केल्विनला पास केलं जातं विच ट्रायमरायझेस इट मीन्स 3 मोलिक्युल कंबाइन्स अंडरगो सायक्लायझेशन अँड गिव्ह द बेन्झिन रिंग टू दिस टेम्परेचर अँड फायनली गिव्ह बेन्झिन दिस इज द फर्स्ट प्रिपरेशन मेथड देन सेकंड फ्रॉम सोडियम बेन्झोएट दॅट इज बाय डी कार्बॉक्झिलेशन सोडियम बेन्झोएटचं काय करायचं डी कार्बॉक्झिलेशन डी कार्बॉक्झिलेशन मीन्स कार्बन डायऑक्साइड इज रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ मेटॅलिक कार्बोनेट ओके सो सीयर इन दिस रिएक्शन सोडियम बेन्झोएट दॅट इज C6H5COONA सोडियम बेन्झोएट इज हिटेड विथ सोडालाइम सोडालाइम काय आहे सोडालाइम इज अ मिक्सचर ऑफ NaOH अँड CaO याचं मिक्सचर आहे दॅट मीन्स व्हेनेव्हर सोडियम बेन्झोएट इज हिटेड विथ NaOH अँड CaO दॅट इज सोडालाइम इट गिव्ह बेन्झिन प्लस सोडियम कार्बोनेट सो सी द रिएक्शन स्ट्रक्चरली बेन्झिन सोडियम बेन्झोएट केलेला आहे स्ट्रक्चरली रिप्रेझेंट प्लस NaOH हिटेड फायनली गिव्ह बेन्झिन प्लस Na2CO3 देन नेक्स्ट प्रिपरेशन मेथड दॅट इज फ्रॉम फिनॉल फिनॉल दॅट इज C6H5OH
विच ऑन रिडक्शन, रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजनेटर, यासाठी काय केलं जातं, मग फिनॉल इज ट्रीटेड विथ और पास्ड ओव्हर, वेपर्स ऑफ फिनॉल पास्ड ओव्हर हीटेड झिंक. आता काय होतं, मग फिनॉल ज्या वेळेला फिनॉलची वाफ आपण झिंक वर पास केली, तर झिंक वर पास केली तर काय होतं, त्यातला ऑक्सिजन जो आहे फिनॉल मधला तो झिंक बरोबर रिएक्ट होतो आणि काय मिळतं, ZNO तयार होतं आणि आपणाला रिडक्शन न बेन्झिन मिळतं. सो दिस इज अ व्हेरी सिम्पल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल बेन्झिन. ओके, टुडे वी स्टॉप हियर. थँक्यू. 20 मिनिट.